वेस्टर्न स्टाईल मटण मसाला मी बनवते. आता मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मी सगळ्यात आधी कांदा घातलेला आहे. कांदा आणि टॅमॅटो. मग मी त्यासाठी तीन कांदे घेतले, दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहे. आणि आता आपण हे चांगलं परतायचं आहे. त्याच्यामध्ये ह्या मी दोन मिरच्या घातल्या आहेत. आणि मोठ्या गॅसवरती आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मगज बी आणि काजू दोन्ही घातलेले आहे. हे बघा, आता आपले हे परतून झालेलं आहे. आता मी हे गॅस बंद करून हे मिक्सरला लावते. सगळ्या आधी हंडीमध्ये मी तेल घातलंय, कांदा घातला, तमालपत्र घातलं, लाल मिरची घातली, दालचिनीचे दोन तुकडे घातले, हिरवी वेलची घातली, एक बडी वेलची घातली, काळी मिरची 5-6 दाणे घातले. हे बघा, दह्यामध्येच मी लाल मिरची पावडर 2 चमचे, धणे पावडर 1 चमचा आणि हळद हे मी आता मिक्स करून घेणार आहे. आता आपलं हे ह्याच्यामध्ये मी ही दह्याची पेस्ट घालते. बघा, मसाले सगळे मी दह्यामध्ये घातले आहेत. आता हे आता आपण असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, 1 मिनिट तरी मी परतते. आता हे चमचा मी हे रेस्टॉरंट स्टाईल वाटण वाटलंय ना, आता ते टाकलंय. आणि आता हे चांगलं परतून घेऊया आपण. हे बघा, आता मी ह्याच्यामध्येच 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते. त्याच्याने आपलं आहे ना कलर छान एकदम येईल, एकदम मस्त कलर. आणि जर का पाणी कमी वाटलं ना तर असं थोडं थोडं पाणी टाकून आपण आहे ना हे जरा शिजवून शिजवून घ्यायचं. जरा 2 मिनटं आपण हे जरा चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं. हा वास मोडला पाहिजे. आणि आपलं मटण आहे ना ते शिजलेलं आहे. आपण मटण शिजवून घेतलंय, 6-7 शिट्या काढलेल्या आहेत आणि छान मऊ शिजवून घेतलेलं आहे. आता आपण हे टाकतोय त्याच्यामध्ये. आता आपण ह्याला जरा उकळी येऊन देऊया. आलं लसणाची मी पेस्ट टाकते ह्याच्यामध्ये आता. आणि हे चांगलं परतून घेतलंय मी. ह्याच्यामध्ये जे उरलेलं पाणी वगैरे काय तुम्हाला वाढवायचं असेल ग्रेव्हीसाठी तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ग्रेव्हीचं पाणी. हे बघा, आता मी मीठ घालते. मी आधी मीठ घातलेलं नव्हतं शिजवताना. आता मी ह्याच्या आधी झाकण ठेवून बारीक गॅसवरती मी थोडा वेळ 2 मिनिटं दम द्यायला ठेवते. आता आपलं हे मटण एकदम रिच आहे, तयार झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये थोडस क्रीम घालते. तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता. बटर घालते मी आता गॅस बंद केलाय. हे बघा, आपलं रेस्टॉरंट स्टाईल मटण तयार आहे. करून बघा, केल्यावर तुम्हाला कळेल. माझी रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, माझी ब्लॉग शेअर करा, तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.